झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आज या ठिकाणी मणिपूर सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व राज्यातून महिला या ठिकाणी गोळा झालेलो आहेत. मणिपूरची जी घटना घडली आहे तिथल्या सरकारने केवळ 77 दिवसानंतर घडलेली घटनेची दखल घेतली आणि दखल भी काय घेतली तिथला मुख्यमंत्री सांगतोय की हा तर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अशा 100 घटना घडलेल्या आहेत. अशा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नव्हे तो गळ्यात फास लावून आत्महत्या करावा ही राज्याच्या महिलांची मागणी आहे. देशाची मुलगी आज रस्त्याला नग्न करून फिरवतात, विवस्त्र करून फिरवतात, तिच्यावर सामूहिक अत्याचार होतोय आणि मोदी सरकार शांत बसलेलं आहे. सरकाराला जाग येणार कधी? सरकार बोलत का नाही? मोदी सरकार 88 दिवसानंतर बोलल्यात आणि बोलल्यात तर काय काय म्हणतात ते की आमची आत्मा दुखी झाली आणि ह्या देशाची 140 करोड जनता शर्मसार झालेली आहे. 140 करोड जनता जर शर्मसार झाली आहे तर मला एक बोलायचंय, मोदी काय शर्मसार झाले नाही का? मोदी सरकारला लाज वाटत नाही का? अशा राज्यकर्त्यांनी जे देशाच्या महिलांना मुलींना संरक्षण देण्याच्या लायकीचे नाहीत, ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये महिला सुरक्षित नाही, 18 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, अशा सरकारने राजीनामा नव्हे तर जे सुरक्षा देऊ शकत नाही अशा सरकारने कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी या मताची मी आहे. राज्याच्या महिला हेच म्हणतात आणि मोदी सरकार विरोधात आमचा निषेध आहे. आणि मणिपूरचं जे राजकारण आहे, जे राज्यकर्ते आहेत, ते राज्य बरखास्त करावं, मणिपूरचं मंत्रिमंडळ बरखास्त करावं ही प्रमुख मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आज या ठिकाणी देशाच्या महिलांच्या वतीने मी करत आहे. जय भीम. भालेराव झोपडपट्टी सुरक्षा दल महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष. आज मणिपूरमध्ये जो अत्याचार झालाय त्या अत्याचाराला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. आज भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी देखील आपल्याला हा न्याय मिळत नाही आणि अशा ह्या मणिपूर सरकारला काय करायचं? आज महिलांना नग्न दिंड काढली, त्यांच्या आई बहिणीची दिंड काढली पाहिजे होती. अशा सरकारला काय करायचं? तर अशा ह्या गांडो लोकांना ह्या मार दे चांगल्या दगडाने ठेचलं पाहिजे. त्यासाठी हे आम्ही आंदोलन केलं पाहिजे आणि हे सरकार बरखास्त झालं पाहिजे एवढं मी महिला आघाडी मणिपूर सरकारचं करायचं काय? जातिवाद पे अल्लाह बोल, अरे मनुवाद पे अल्लाह बोल, ताकत से बोल.